नमस्कार, VKB न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना अमित शहा देणार नवसंजीवनी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली खात्री. कोविडचे सर्व नियम पाळून नागपूर जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट आता राहणार रात्री 12 वाजेपर्यंत खुली. आणि महिलांचे दागिने लुटणाऱ्या अटल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पथकाद्वारे अटक. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राज्यातील भाजप शिष्टमंडळाने अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. FRP पेक्षा अधिक दर दिल्याने साखर कारखान्यांना प्राप्तिकर खाते नोटीस पाठवत आहे. हे थांबावे व यातील गुंतागुंत सोडविता आली पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल अशी आशा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न अमित शहा यांच्यापुढे मांडले असता चर्चेनंतर सहकारी कारखान्यांना नवसंजीवनी देण्याची खात्री त्यांनी दिली. FRP पेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्यांना 15 ते 20 वर्षांपासून प्राप्तिकर खात्याची नोटीस येत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी विनंती आम्ही अमित शहा यांना केली असे फडणवीस म्हणाले व त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन शहा यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमित भाई शहा साहेब यांच्याकडे आमची बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे, त्याच्या अडचणी माहिती आहेत, अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे. विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटीसेस FRP पेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले 15-20 वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटीसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमित भाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे. त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, भोजनालय रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर सर्व आस्थापना व दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. सदर हॉटेल व दुकाने कोविड संबंधित सर्व नियम पाळून ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं असून आदेशाचं पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पथकाने महिलांना लुटणाऱ्या अटल गुन्हेगारास अटक केली असून त्याने गुन्ह्यात वापरलेली बिना नंबरची हिरो होंडा जप्त केली आहे. बुटीबोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 5 येथील रहिवासी सौ मनीषा जीवन हिवसे या रविवारी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना एका अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला.
मनीषा यांनी त्वरित बुट्टीबोरी पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक व बुट्टीबोरी पोलीस पथकाने संयुक्तरित्या त्वरित तपास सुरू केला. 19 ऑक्टोबरला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर इथे राहणाऱ्या जनरल सिंग उर्फ मन्नू सिंग रामसिंग टाक याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच आरोपीने वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातून बिना नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल व एका बाईच्या गळ्यातून सोनसाखळी चोरल्याचीही कबुली दिली. आरोपी जवळून पोलिसांनी चोरी केलेली मोटरसायकल व नगदी 20,500 रुपये असा 45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमरावती जिल्ह्यात महाविद्यालय सुरू झाल्यामुळे तब्बल 2 वर्षानंतर महाविद्यालयातील कट्टे विद्यार्थ्यांमुळे फुलले होते. मात्र कोरोनाच्या 2 लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली असता बुधवारपासून राज्यातील महाविद्यालय सुरू करण्यात आली. त्यामुळे तब्बल 2 वर्षानंतर सुन्या पडलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गर्दीने आवार गजबजले होते. महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्राध्यापकांनीही सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत फूल देऊन केलं. सोबतच कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यात आलं. विशेष म्हणजे कोरोनाच्या लसीचे 2 डोस पूर्ण करणाऱ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. बाय. माय नेम इज प्रतीक्षा अशोकराव उके. माय कॉलेज नेम इज तक्षशिला महाविद्यालय. 2 वर्षानंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर मला खूप आनंद होत आहे. असं वाटत आहे की जोपर्यंत घरी ऑनलाईन स्टडी केला तोपर्यंत काहीच समजलं जात नव्हतं, पण आता जेव्हा ऑफलाईनमध्ये कॉलेजमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे. आमच्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयामध्ये आज 20 ऑक्टोबर 2021 पासून शासनाच्या आदेशानुसार आणि विद्यापीठाच्या परवानगीनुसार नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. त्या अनुषंगानं आज महाविद्यालयात विद्यार्थी आल्याबरोबर महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे 19 महिन्यानंतर ऑफलाईन क्लासेसकरता विद्यार्थी येत आहेत, म्हणून त्यांचं गुलाबपुष्प देऊन प्रवेशद्वारावर आम्ही स्वागत केलं की जेणेकरून ज्या कोविड-19 कालखंडामध्ये जी मानसिकता मुलांची बिघडलेली आहे त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, जो आमचा नेहमीचा आदर्श आमचे श्रद्धास्थान स्मृतीश्री दादासाहेब गवई, आमच्या माऊली आई डॉक्टर कमलताई गवई आणि सन्माननीय अध्यक्ष आदरणीय कीर्तिताई राजेश अर्जुन ह्या नेहमी ज्याप्रमाणे सांगतात की विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं आवश्यक आहे, त्याकरिता म्हणून आजपासून हे सत्र सुरू झालं आहे. शासनाच्या नियमानुसार जरी महाविद्यालय सुरू झालं असलं तरीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे आणि ज्या विद्यार्थ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं 2 वॅक्सिन झालेले आहेत त्यांना खास करून आपण परवानगी देतो आहे. आणि इतर विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयाच्या वतीनं ऑनलाईन क्लासेसची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. कपिलनगर पोलीस ठाणे परिसरात घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना कपिलनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. सन्यालनगर परिसरात नरेंद्र जाधवजी बावनगडे घरगुती वापराचे सिलेंडर रिक्षामध्ये भरून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी छापामार कारवाई केली व नरेंद्र बावनगडे व त्याचे साथीदार नरेंद्र शाहू यांना रंगेहात अटक केली. कपिलनगर पोलिसांनी नरेंद्र यांच्या घरून 13 सिलेंडर, 6 प्रेशर मोटर व इतर साहित्य जप्त केले. पोलीस स्टेशन कपिलनगर आदीमध्ये पोलीस स्टेशनच्या गोपनीय आणि डीवी पथकाला माहिती मिळाली की पोलीस स्टेशनमध्ये आदीमध्ये सन्यालनगर परिसरामध्ये एक व्यक्ती घरगुती वापराचे सिलेंडर आहेत, ते सिलेंडर भरून कमर्शियल यूज करत आहे, त्याचा रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये तो CNG गॅस भरून त्यांना देत आहे अशी माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण कक्षाने त्या ठिकाणी रेड केली, त्यावेळेस तो रेड हँड एका रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडर ट्रान्सफर करत असताना मिळून आला. तर पूर्ण छापा कारवाई दरम्यान त्याच्या घरातून 13 सिलेंडर, 6 प्रेशर मोटर आणि इतर साहित्य त्याचं मिळून आलेलं आहे. त्यासोबत ऑटो रिक्षा ज्यामध्ये ते गॅस ट्रान्सफरवरती मिळून आलेली आहे. याच्यामध्ये आरोपी नरेंद्र जाधवजी बावनगडे हा राहणार नालंदा नगर, याच्या घरामधून 13 सिलेंडर जप्त केले आहेत. तसंच ज्याचा जो ऑटो चालक आहे ज्याने ऑटोमध्ये गॅस ट्रान्सफर करत असताना मिळून आला, त्याचे नाव नरेंद्र राजाराम शाहू, राहणार समता नगर, इटापट्टी चौक असा आहे.
तर याच्यामध्ये केलेल्या कारवाई एशिया ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना अटक करून त्याने हे सदरचे गॅस सिलेंडर कुठून प्राप्त केले आणि त्याला ते गॅस सिलेंडर कोणी भरून दिले आहेत आणि ते कशा पद्धतीने हा गॅसचा काळा बाजार करतात याचा अधिक तपास आम्ही कपिलनगर पोलीस स्टेशन करीत आहोत. वेळ झाली एका ब्रेकची, भेटू एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. दलित युथ पॅंथर तर्फे वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पेट्रोल पंप हटविण्यासाठी उपोषण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी उपोषणकर्त्यांना आपल्या ताब्यात घेतले. वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेला पेट्रोल पंप हटवण्यासाठी पेट्रोल पंप हटाव कृती समितीतर्फे मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करण्यात येत आहे. याचीच एक साखळी म्हणून दलित युथ पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण करत लवकरात लवकर पेट्रोल पंप हटविण्याची मागणी केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांविरोधात तीव्र घोषणा दिल्या असता पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. आणि हा पेट्रोल पंप येत्या महिन्यात, तसं त्या परवाच्या दिवशी कवाळे सरांनी सांगितले की 15 येत्या ऑक्टोबर महिन्यात या पेट्रोल पंपचा निकाल लागला नाही तर येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यापासून आमचं आंदोलन तीव्र होणार आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. करीता आमचा प्रशासनाला अशी विनंती आहे आणि असा हे आहे की हा पेट्रोल पंप त्वरित तोडगा काढावा आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार रणजित कांबळे यांना थोडी अक्कल यावी आणि यांनी त्वरित याच्यावर तोडगा काढावा असा आमचा विनंती. बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने वर्धा जिल्ह्यामध्ये जे गेल्या 36 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे त्या साखळी उपोषणामध्ये आज बहुजन युथ पॅन्थरच्या वतीने साखळी उपोषणमध्ये सर्व कार्यकर्ते बसले होते. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला अशी सद्बुद्धी हो की त्यांनी ह्या जिल्ह्याचं कायदा सुव्यवस्था पाळावा आणि ज्या वर्धा जिल्ह्यामधील ज्या वर्धाकरांच्या ज्या भावना आहेत या भावनेचा त्यांनी सम्मान करावा आणि सम्मान करून हे जे इथे पेट्रोल पंप उभारलं जात आहे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने याला ताबडतोब यांनी स्थलांतरित करावं. जुन्या पारडी नाक्यावरून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध रोष व्यक्त करत गडकरी यांना झालेल्या घटनेवर चिंतन मनन करण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी नागपूरकडे आधी लक्ष देण्याची सल्लाही दिला. पारडी कळमना हा जो उडान पूल आहे मागील 2014 पासून हे जे काम इथे सुरू आहे या कामाच्या माननीय पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी 2014 कस्तुरचंद पार्कमध्ये रिमोटद्वारे या पुलाच्या उद्घाटन केलं होतं, भूमिपूजन केलं होतं आणि त्यावेळेस अंडर ब्रिज हा प्रस्ताव पारित झाला होता. पर अंडर ब्रिजला ते मंजूर न करता त्यांनी फ्लायओव्हरचं जे आहे प्रस्ताव मंजूर केला आणि 2014 हा पुलाचं काम सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे आतापर्यंत ऑन रेकॉर्ड सांगतो आहे की 160 लोकांचं बळी गेलेलं आहे. 2019 या कामाची डेडलाईन असूनसुद्धा आतापर्यंत हा काम पूर्ण झालेला नाही आहे. 2-3 वर्ष अजून या कामाला लागणार आहे
आणि या पुलाचं आता तुम्ही पाहिलं की उद्घाटन होण्याआधीच हा पूल जो आहे कोसळलेला आहे. एकीकडे माननीय नितीनजी गडकरी हे म्हणतात की विकासाच्या कामामध्ये शिवसेना ही आडवी येते, माननीय भावनाताई गवळी यांच्यावर त्यांनी मागे आरोपसुद्धा केला. परंतु आता तर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिका गडकरी साहेबांची आहे, स्वतः नागपूरचे खासदार गडकरी साहेब आहे आणि त्यांच्या ह्या होम टाऊनमध्ये हे असं जे काम होत आहे ते कुठे ना कुठे चिंतन आणि मंथनाची गोष्ट आहे. मागणी हीच आहे की हे जे निर्दोष नागरिक या याच्यामध्ये जे बळी पडत आहे, 160 जवळपास नागरिक मरण पावलेले आहे, ही खूप दुःखद बातमी आहे. एक एक कुटुंबाच्या जर मुख्य व्यक्ती या पुलामुळे किंवा या कामामुळे जर मृत्यूमुखी पडतो तर तुम्ही समजू शकता की त्या घरच्या म्हणजे किती मोठं नुकसान होतो आहे. चौकशी आमची ही मागणी आहे. आम्हाला एक अभिमान आहे की नितीनजी गडकरी आमच्या नागपूरचे खासदार आहे आणि विकास पुरुष आहे यात दुमत नाही आहे. परंतु गडकरी साहेबांच्या होम टाऊनमध्ये हे असं जर काम सुरू आहे तर कुठे ना कुठे गडकरी साहेबांना बाकीचे शहरं सोडून स्वतः नागपूरमध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. चौकशीची मागणी करा. आमची माननीय नितीनजी गडकरींना आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्ही आमच्या पक्षप्रमुख उद्धवजींनासुद्धा निवेदन देणार आहे की हे जे काम नागपूर शहरामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे किंवा काम वेळेवर होत नाही त्यासाठी त्या वेळेवर हे कामं कम्प्लीट झाले पाहिजेल ही आमची मागणी राहणार आहे. आणि माननीय नितीनजी गडकरींना ही आमची तुमच्या माध्यमाने पुन्हा विनंती आहे की आपण नागपूर शहरामध्येच लक्ष द्यावे, कारण की आपण दुसऱ्यांदा खासदार आहे. आम्हीसुद्धा शिवसेनेनीसुद्धा तुम्हाला भरघोस मतं देऊन जे आहे या नागपूरच्या विकास करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. आपण हे जे काम आहे याला चांगल्या याच्याने बघून जे आहे काम पूर्ण वेळेवर कम्प्लीट झालं पाहिजे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना विविध आघाड्यांची सूत्रे सोपवली. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे तर सोशल मीडिया प्रमुखपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षाला मजबूत बनविण्याचा संघ बांधला आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या टीममधील वैदर्भीय पदाधिकाऱ्यांकडे विविध आघाड्यांची सूत्रे सोपवली. मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे तर माजी केंद्रीय मंत्री व खासदार विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार यांना सोशल मीडिया प्रमुखपद देण्यात आले. विविध आघाड्या विभाग व सेल प्रमुखपदी डॉ सुनील देशमुख तर सहप्रमुख म्हणून आमदार अभिजित वंजारी यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यात एकसूत्रता व गती आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारपूर्वक ही निवड केल्याचं सांगण्यात येत आहे. अतुल लोंढे यांच्या माध्यमातून काँग्रेसने बहुधा पहिल्यांदाच विदर्भाला प्रमुख प्रवक्तेपद दिले असावे. मात्र सोशल मीडियाचं प्रमुखपद यापूर्वीही नागपूरकडे होतं. आधी ही जबाबदारी अभिजित सपकाळ यांच्याकडे होती, आता ती विशाल मुत्तेमवार यांच्याकडे आली आहे. मुत्तेमवार यांनी युवक काँग्रेसमध्ये विविध पदं भूषवली असून विविध संस्थांमार्फत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. नागपुरात आयकर विभागाच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर चोरांनी मोठ्या हुशारीने ठगवले. आयकर अधिकाऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं तेव्हा कळलं जेव्हा त्याच्या बँक खात्यातून 4,33,000 रुपये गायब झाले. या सायबर चोरांनी मोठ्या शिताफीने आयकर अधिकाऱ्याला त्याच्या बँक खात्याची KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले. याच दरम्यान त्यांनी ऑनलाईन अप्लिकेशनही डाउनलोड करायला सांगितली व बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती त्यात भरून घेतली व त्यानंतर वन टाईम पासवर्ड घेऊन खात्यातून 4,33,000 रुपये ट्रान्स्फर केले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी विवेकानंदनगर निवासी राजेश मंडपे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. राजेश आयकर विभागात कार्यरत होते. 30 ऑगस्टला राजेश यांना एक फोन आला व ओरिएंट बँक ऑफ कॉमर्सच्या कर्मचारी बोलत असल्याचं सांगितलं. त्यांनी राजेश यांना बँक खात्याची KYC अपडेट करण्यास सांगितले अथवा खातं बंद करण्याची चेतावणी दिली. राजेश यांनी त्या ठगावर विश्वास ठेवत आपली बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती त्यांना दिली व इथेच त्यांचा घात झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांचा तपास सुरू आहे. तर आज VKB न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.